नमस्कार, मी माधुरी कुमकर. नमस्कार, मी धनश्री कडाळे. आयवन न्यूज मध्ये आपलं स्वागत. काळवाडी या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाविकांचा मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसत आहे. काल सकाळी देवीचा अभिषेक करून सप्ताहाचा प्रारंभ झाला. सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, संध्याकाळी प्रवचन, तदनंतर रात्री 9 ते 11 कीर्तन सेवा अशा नित्य कार्यक्रमांमध्ये पुढील 8 दिवस सप्ताह पार पडणार आहे. सप्ताहाच्या पहिल्या दिवसाचा आढावा घेतला आहे आयवन न्यूजचे प्रतिनिधी अभिषेक वामन यांनी. काल्याचं कीर्तन झाल्यानंतर झाडाखाली बसलो एका निवांत असं, जेवायला जायचं होतं, बसलो. ते कार्यकर्ते येत होते, एक जण आला, पाया पडला. पाया पडल्याबरोबर माझ्याशी हितबूज करायला सुरुवात केली. म्हटले, महाराज कीर्तन छान झालं, आवडलं. पण म्हणले, महाराज एक बोलू का? माझा स्वभाव थोडा विनोदी. म्हणलं, एक बोलायचं नाही, दोन बोलणं. म्हणलं, मी काही कीर्तना व्यतिरिक्त बोलायचे पैसे घेत नाही. तो म्हणला, महाराज मला काही तुमच्या टिंगवणं करायची नाही, काय नाही, मी मस्करीतला नाही, मला पटलं म्हणून मी आलोय तुमच्याशी बोलण्यासाठी. बोलू का? हे म्हणलं, बोलच. म्हणलं, महाराज मला तुमचा एक मुद्दा खूप आवडला, मला पटलं. म्हटलं, अरे म्हणलं काय पटलं? तुम्ही एक वाक्य खूप छान वापरलं. म्हणलं काय? म्हणला, महाराज तुम्ही म्हटला ना, माणूस अनुभवानं शहाणा होतो. मी म्हणलो होतो. तो म्हणलं, होतो नाही, होतोच. मी विचार केला, यानं लई सव पाय दिला, सलई दाबायला लागला. म्हटलं, नक्की याचा अनुभव काय तो जरा थोडासा ऐकावा. म्हणलं, ते कसं काय? होतोच. त्या तुमचा काय अनुभव? म्हणला, मी त्यातलाय. म्हणलं, मला लई घामेरडी सवय होती. म्हणला, महाराज. मी म्हणलं, कुठली रे? म्हणलं, पान खायचं आणि दुसऱ्याच्या अंगावर थुकायचं. म्हणली, घामेरडी. म्हणलं, पण मला आता नाही थुकत. म्हणलं, कसा दुखशील? म्हणते, रेटावला असेल तुला, कुठतरी चपकावला असं, तसा तर तू चुकायचं पण होणार नाही ना. माझ्या गरम झाला ना, महाराज तो गडकर. म्हणला, महाराज तुम्ही पाहुणे आमच्या गावात, म्हणून माझ्या गावात माझ्याकडे वोट करायची कुणाची हिंमत नाही, ताकद नाही. आपलं नाव चालतंय सगळीकडं, आणि तुम्ही म्हणता मला रेटवलं असं म्हणजे काय? म्हणलं, न सर, रेटवलं भाऊंचा सत्संग प्रवचन कीर्तन आहे. तेवढी गोष्ट सोडून बोला, ते कीर्तन प्रवचन आमच्या डोक्यात सर नाही. ते दहाव्याला फुकट ऐकायला मिळत, एकटच माणूस पाकिट भरत, पण तिथे सुद्धा मी पेपर घेऊन जातो, ते वाचतो. पण म्हणला, ते कुटाळ, ते कुटाळे वाचीन. म्हणला, लोकांचे ऐका, लोकांचे कुटाळे वाचीन. पण म्हणला, ते कीर्तन प्रवचन आपलं मन तिकडे लागत नाही, आपलं लक्ष तिकडे लागत नाही, आणि आपल्याला ऐकायची ती इच्छा होत नाही. आता एक मूळ मुद्द्यावर मी आलो, लक्षपूर्वक ऐका. सत्संगाची इच्छा होण्यासाठी, सत्संगाची इच्छा होण्यासाठी अंतकरणाची धाव असावी लागते, अंतकरणाची ओढ असावी लागते. नाही तर दुर्योधनाला सुद्धा धर्म कळत नव्हता असं नाही. तुम्ही महाभारत चांगला वाचा. दुर्योधनाला आपण खूप वाईट ठरवलेलं आहे, पण भगवंतानं त्या दुर्योधनाचं एक नाव अजूनही ठेवलं होतं. त्या नावा, त्या दुर्योधनाचं नाव होतं सुयोधन. हे श्रीकृष्णानं त्याला दिलेलं नामाभिधान आहे. दुर्योधनाला त्याच्या नावाची जाणीव करून दिली, तू सुयोधन आहे, दुर्योधन नाही. इथे लक्षात, त्याच्या वर्तणुकीनुसार, त्याच्या वागण्यानुसार, त्याच्या बोलण्यानुसार त्याचं नाव पडलं दुर्योधन. खरं नाव त्याचं सुयोधन आहे. म्हणून त्याला धर्म कळत नव्हता असं असं समजायचं कारण नाही. महाभारताचा अत्यंत सुंदर असा त्या ठिकाणी महाराज प्रसंग आहे. ज्या वेळेस युद्धाचा प्रसंग जवळ आला, आणि आता युद्ध होऊ नाही,
म्हणून का तर शिष्टाईच्या निमित्तानं दुसऱ्यांदा पहिल्यांदा संजय आला होता पांडवांकडं, आता भगवान द्वारकाधीश हस्तिनापुरामध्ये दुर्योधनाच्या पुढ्यात बसलेले दुर्योधनाला सांगतात, दुर्योधना अरे तुमच्या वचनानुसार 12 वर्षाचा वनवास 1 वर्षाचा अज्ञातवास पांडवांनी भोगला, आता कशाला ताणून धरलंय, बऱ्या बोलानं त्यांचं जे राज्य आहे त्यांचं त्यांना देऊन टाकावं मोकळं व्हावं, अरे वचन आहे हा असं नसतं, तुमच्या वचनानुसार त्यांनी सगळं भोगलंय। दुर्योधन म्हणो देवा तू त्यांच्यापेक्षा माझ्या अधिक जवळचा आहे, सुभद्रा तुझी सावत सावत्र बहीण आहे, बलराम दादाची सखी बहीण आहे, लक्ष पूर्ण आहे, पण तुझी मुलगी माझी सून आहे ना, तू माझा वेही आहे पाहुणा आहे, आणि पाहुण्याने मापात पाहुण्याच्या राहिलं पाहिजे। भगवंताचा साम साम नावाचा मुलगा, दुर्योधनाची लक्ष्मण नावाची मुलगी या सांबाला दिली होती। त्या काळातलं एक अलौकिक असं उदाहरण मी आज तुमच्या पुढे ठेवतो, त्या काळात मुलाचा बाप होता कोण, द्वारकाधीश श्रीकृष्ण पाया पडायला गेला हो दुर्योधनाच्या, त्या काळातलं वास्तव मधल्या काळात कमी झालं होतं, आता मात्र ती सत्य परिस्थिती आहे, आता पोरांच्या बापात बापावरच वेळ आली, काहीतरी करा सकाळी बोलू काहीतरी करा, 2 लाख रुपये देतो पण पोर द्या, हा आजची परिस्थिती देतच नाही देतच नाही, लक्ष्मी वस्तू देते महाराज 3-3, 4-4 वर्ष। परवा दिवशी महाराज एका वधूवर सचक मंडळामध्ये गेलो, महाराज 41 वर्षाचा बायोडाटा पाहिजे, 41 वर्ष वय वर्ष ऐकता तरी लग्न जमलं नाही, म्हणजे लग्न आता करावंच काय, आता संन्यास आता वय संन्याशाचं झालंच ना, जवळ इथे लक्षामध्ये ही वसुदिती नाहीच मिळत कुठे, त्या काळात अलौकिक असं उदाहरण, मुलाचा बाप हा सांब आहे, हा श्रीकृष्णाचा मुलगा आहे, दुर्योधनाच्या पाया पडण्यासाठी गेला फक्त पांडवांसाठी, ऐका महिमा फक्त भक्तासाठी ऐकता, त्या पांडवांसाठी इतकं प्रेम त्यांचं होत, महाराज गेला दुर्योधनाला सांगतोय ते आहे त्यांचं राज्य, तुझी त्यांची आमची भावनकी आहे, तू पाहुणा आहे, पाहुणा म्हणून नाही मध्यस्थी करण्यासाठी आलोय, मध्यस्थी करण्यासाठी आलाय ना, म्हणून सांगतो सुईच्या आदर टोकावर मावेली एवढी सुद्धा जमीन मी पांडवांना देणार नाही, विना घेणे केशवा त्यांना म्हणावं माझ्याशी युद्ध करा, माझ्याशी युद्ध करा, भगवंतांना म्हणावं अरे काय युद्धाचा हाट घालून बसला, कशाला युद्ध म्हणतात हे तरी कधी पाहिलं का, कधी स्वतः युद्ध खेळलास का, अरे काय काय हट्ट घेऊन, अरे हे धर्म नाही, अरे ही नीती नाही, दुर्योधन जो चौतालून उठला, दुर्योधन भगवंताच्या अंगावर चालून गेला, भगवंताला म्हणाला हे कृष्णा कशाला शिकवतो धर्म, कशाला शिकवतो धर्म, अरे जानावे धर्म नच मे प्रवृत्ती, धर्म मला चांगला कळतो पण माझी पावलं तिकडे ओढली जात नाही, मला द्यावंस मस वाटतंय ही नीती आहे पण देण्याची माझी इच्छा होत, काहींना माहितीये महाराज ही वसुदिती आहे, ते चाललंय तो सत्संग आपल्या हिताचा आहे कळतंय पण वळत नाही, त्यातला होता हा त्यातला होता म्हणला, दशक्रियाला गेलो तो फुकट असते ना तिथे पेपर घेऊन जातो म्हणला, पण अजिबात ते टमटम ऐक, मला आता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, नाही कोणाचा सत्संग ज्ञानदान ऐकलं, कोणी समजून सांगितलं, कोणी डाफारलं नाही, हा थुकायचा मन झाला, अनुभव सोडून काही तिसरा मार्ग तुमच्याकडे आहे का, हा दुसऱ्याच्या अंगावर पान खाऊन थुकायचा बंद झाला, पान खाणारा दुसऱ्याच्या अंगावर थुकायचा बंद झाला, कुणी रेटावला नाही, डाफारला नाही, खोड मोडली नाही, कुणी ज्ञानाचे 4 शब्द सांगितले नाही, अनुभव सोडून हा थुंकायचा बंद झाला, याच्यासाठी काही तिसरा मार्ग आहे का, असं तर तो सांगा, मी उद्यापासून केलताना तो सांगेल, माझं विधान आहे माणूस अनुभवाशिवाय शान होत नाही, मग तो कुणी असू द्या, अनुभव पाहिजे ही वस्तुस्थिती, मला लय कुतूहल जागृत झालं, मग नक्की झालंच काय, हा थुकायचा बंद झालाच कसा, म्हणून सांग रे तुझा अनुभव, म्हणलं काय नाही, म्हणलं सोपं आहे महाराज, रस्त्याच्या कडेला 2 मजलीची अशी माळी माझी, एकाने 3 पानं लावली होती, म्हणून लाल झाला होता, तोंडात भोकणा भरला होता, बराच वेळ मी टेरेसवर उभा होतो, म्हणला महाराज तू खाली कोणी दिसेना, म्हणलं
फार चावून 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 ते तोंडातलं मटेरियल नाकातून बाहेर यायची वेळ आली. पण म्हणला खाली उठी दिसे ना म्हणलं, असं दुखावतं वाया जाईल ना म्हणलं, एवढं वाया जाईल ना म्हणलं, इतके हलकट असत. पण म्हणला तेवढ्यात एक शर्टिंग केलेलं असत. सदग्रस्त मला जाता दिसला, नेमका असा खालून आला, जसा खालून आला तसा मी असं नेम धरला. म्हणला नेम धरून त्याच्या अंगावर थुंकलो. पण माझं दुर्दैव म्हणला महाराज तेवढ्यात एक जोरात वाऱ्याची झुळूक आली उलटी थुंकला माझ्याच अंगावर. लाली मेरे लाल की जित देखो होत लाल लाली देखन मै गे तो मैं भी गे लाल मै लाले लाल. अशा प्रकारे माझ्या शर्टची दुरावस्था झाली. म्हणला आपल्याला ऐकायची सवय नाही, असा चोळा मोळा काढला बगलीत शर्ट घातला लॉन्ड्री वाल्यात गेलो बायको कडे तिच्या गळावर तिचं प्रवचन ऐकावं लागलं. ऐकायची सवय लॉन्ड्री वगैरे वाल्यात गेलो त्यांनी माझा शर्ट उचलला लाले लाल झालेला शर्ट जसा त्यांनी पाहिला त्यानं सुद्धा माझीच बाजू घेतली. म्हणला मा साहेब 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 कोणता नालायक माणूस तुमच्या अंगावर थुंकला. म्हणजे दुसरं नाही मीच तेव्हापासून म्हणलं कोणाच्याच अंगावर थुंकत नाही. केव्हा? स्वतः भेटलं तेव्हा. लक्ष बरोबर आहे, अनुभवाशिवाय नाही. हात नाही त्याला हाताचं, कान नाही त्याला कानाचं, वाणी नाही त्याला वाणीचं, पाय नाही त्याला पायाचं, थोटा हाताचं, बहिरा कानाचं, मुका वाणीचं, बंगळा पायाचं महत्व सांगेल भाई बाप. हा दिघा आपल्याला मिळाला या दिघाचं महत्व विध विध साधू संतांनी जे वाङ्मय लिहिलं ना महाराज त्या वाङ्मयाच्या माध्यमातून तुलसीदासांना विचारा. तुलसीदास रामायणामध्ये म्हणून गेले बडो भाग माणूस तनु पावा. नाटाचा अभंग अत्यंत गोड आहे. नाथबाबा लिहितात दरवे झालो आलो या जलमासे जोड जोडिली मनुष्य देहायसी महालाभासी उत्तम राशी सर्व सुखासी पात्र होईजे. इतका अलौकिक असा ध्येय आपल्याला मिळाला आहे तर सर्व सुख त्याला प्राप्त करता येईल. इथे लक्षामध्ये. आणि महाराजांनी तर सांगितले देह मिळाला पण कशासाठी.